ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरून ट्रक चालकास मारहाण केल्यानंतर ट्रकसह त्यातील साहित्य लुटून नेण्याची घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर भंडारा महामार्गावरील महालगाव शिवारात रविवारी 17 एप्रिल रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणात तिघांना नागपूर शहरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 13,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अशी माहिती मौदा पोलीस स्टेशन निरीक्षक हेमंत कुमार खराबे यांनी दिली. कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. 17 तारखेच्या पहाटेला साधारणतः 1:00 दरम्यान एक ट्रक जो वडोद्यावरून निघालेला होता आणि नागपूरमध्ये काही माल त्याने खाली केला, बाकीचा माल तो छत्तीसगडला घेऊन जात होता. तर 4 युवकांनी त्यांना उभा असताना, ट्रक उभा असताना कॅबिनमध्ये गेले, ड्रायव्हरला मारपीट केली आणि ट्रक सहित पळून गेले, ट्रक आणि माल. त्यानंतर तो वायुसेनेच्या जवळ त्याला जो फिर्यादी आहे ड्रायव्हर त्याला सोडून दिलं आणि ट्रक घेऊन ते पळून गेले. त्यानंतर ट्रक आम्हाला खाली मिळाला, हिंगणा खापा हद्दीमध्ये हिंगणा गाव आहे तिथे मिळाला आणि जो माल आहे तो आता काल आम्ही सर्व CCTV फुटेज वगैरे बघितले आणि त्यामध्ये उत्पलवाडीला आम्हाला माल मिळाला पांडेच्या घरी. एकूण आतापर्यंत आम्ही इथली टीम मौदाची आणि स्थानिक गुन्हे शाखेचे राऊत साहेब आणि त्यांची टीम यांच्या मदतीने काल आम्ही दिवसभर शोध घेतला. त्यामध्ये आम्हाला माल आणि 3 आरोपी मिळून आले. त्यांचा PCR आज आम्ही घेतलेला आहे, 7 दिवस PCR मिळालेला आहे. ह्यामध्ये ट्रक 13 लाखाचा आणि माल 8.5 लाखाचा, 10,000 मोबाईल आणि 2,000 कॅशमधून मिळायची आहे. बाकी एकंदर सर्व माल 23 लाखाचा माल जो गेलेला होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे. ती कन्स्ट्रक्शन साईडवर जो केमिकल यूज होतो तो केमिकल होता, 192 डबे होते त्याच्यामध्ये. नाही, त्यांना मालच पाहिजे होता, माल आणि पैसे पाहिजे होते आणि ते त्यांनी घेऊन गेले आणि ट्रक सोडून दिला. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.